राष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वंदनीय ज्यांनी आपला सर्वांच्या मध्ये मराठीचा श्वास आणि ध्यास दिला आणि हिंदुत्व रोमारोमात भिनवले ते वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देतो. आणि आज या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेनं आमचे मित्र धडाआडीचे आमदार सन्माननीय सदा सरवणकर साहेब यांच्या पुढाकारानं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्याला आत्ताच ज्यांनी संबोधित केलं ते माझे मित्र आणि महाराष्ट्र राज्याचा आरोग्य सांभाळणारे आरोग्यमंत्री सन्माननीय डॉक्टर दीपक सावंत, समाधान सरवणकर आणि ज्यांचा खरंच सत्कार झाला तो तेच खरे आजच्या कार्यक्रमाचे सेलिब्रिटी आहेत. ते आमच्या सर्वांचा अभिमान वाटेल असे सन्माननीय अरुण जाधव, उपस्थित सर्व पदाधिकारी बांधवांनो, क्रीडारसिक भगिनींनो, मातांनो, खरं तर भाषण करण्याची वेळच नाही आहे. सदा सर्वदा समाधान असावे असे हा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे सदा सर्वदा समाधान देणारं काम का चालू आहे त्याच्यामध्ये मी आणखीन बोलून कशाला त्याच्या आणखीन वितुष्ट आणणं किंवा त्याच्यामध्ये आणखीन वेळ घालवणं. म्हणून मला असं वाटतं की अतिशय उत्तम जे आयोजन पाहिल्यानंतर सदा एक सांगतो असं अरुणजी तुम्हाला अनेकांनी सत्कार केला असेल पण असं स्टँडिंग ओवेशन तुम्हाला कुठंच मिळालं नसेल इतकं स्टँडिंग ओवेशन आमच्या क्रीडा रसिकांनी दिलं तेही तुमच्या हृदयात आता राहील, माझ्याही हृदयात राहील. अशीच माणसं आहेत म्हणून देश टिकतोय, अशीच माणसं आहेत म्हणून देश एकता राहते, असेच तुमच्यासारखे बलिदान करण्यास तयार असलेली माणसं आहेत म्हणून देशातील अंतर्गत राहणारी माणसं सुरक्षित आहेत आणि तुम्ही आहात म्हणून या सगळ्यांचा एक आनंद आज आम्हाला घेता येतोय. त्याबद्दल तुमच्याप्रती ऋण व्यक्त करतो. सदा तुझं मनापासून समाधानाने अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद साहेब.